सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार भारतीय जनता पार्टी उल्वेनोड 1 व 2 आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत शुक्रवारी पनवेल तालुक्यातील शेलघर, बामणडोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी शेलघर अध्यक्ष अमृतशेठ भगत, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुहास भगत, अनिल कोळी, श्रीधर भगत, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रल्हाद शेठ भगत, अजय भगत, रमेश घरत, राजू भगत, प्रभाकर भगत, माजी सदस्य इंदुताई पाटील, अशोक घरत, सतीश म्हात्रे, संतोष म्हात्रे, बेलपाडा अध्यक्ष गणेश पाटील, दजा कोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष अतिश पाटील, अशोक कोळी, निशा कोळी, प्रणाली ठाकूर, कविता म्हात्रे, अश्विनी कोळी, अंकुश ठाकूर, साजन भोईर, वहाळ ग्रामपंचायतीच्या सदस्या गीता ठाकूर, मनोज नाईक, प्रसाद घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आपण या वयाच्या माध्यमातून चांगला अभ्यास करून आपण आपलं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशासाठी या वह्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. रामशेठ ठाकूर साहेब 1996 साली या मंडळाची स्थापना झाल्यापासून आज मधल्या कोरोनाचा काळ जर 2 वर्षाचा गेला तर प्रत्येक वर्षी आपण आपल्या शाळेमध्ये पनवेलवरून तालुक्यामध्ये या वयांचं मोफत वाटप कालपर्यंत कधी न खंड पडता या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून याचाच फायदा आपण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेऊन कारण का पैशावाले आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पनवेल तालुक्यामध्ये भरपूर आहेत पण अशा गोरगरीब जनतेसारख्या प्रश्नासाठी काही पैसा अडचण लागेल अशासाठी धावून येणारे आपले रामशेठ ठाकूर साहेब कधी न चुकता आपल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये शाळेचं वयावर्तप असू द्या किंवा मुलांना कुठं बाहेर शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल तर कित्येक लोकांना लाखो रुपयाची मदत आपल्या पनवेल तालुक्यामध्ये लोकांना त्यांनी केलेली आहे आणि त्याचा फायदा पण तसा बऱ्यापैकी आपल्याला दिसून आलेला आहे. मंडळाचे सर्व बघणारे अनिल कोळी या ठिकाणी आहेत, त्यांना माहित आहे किती लाखाचा निधी त्यांच्याच हस्ते चेक फडतात आणि हे सर्व आमचे ठाकूर सरळ हाताने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करत असतात. म्हणून याच योजनेचा फायदा घेऊन आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. आपली शाळा जरी छोटी असली तरी आपल्या शाळेमधून जाणारे विद्यार्थी हे हुशार होतात. तुमच्या तोंडाला मी सांगत नाही पण आम्ही त्या दिवशी हॉस्टेलमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मुलीचा आम्ही 2 वेळा सत्कार केला कारण 3 नंबर तिने पटकावला. म्हणजे आपल्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा शिकून मोठे होऊ शकतात. त्या मुलीने काही मुलगा पण त्याचा चांगला हुशार आहे, मुलगी पण हुशार आहे. अभ्यास केला आपण तर आपण मोठे होऊ शकतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करा. आपल्याकडे आता जमीन कुठलीही राहिलेली नाही बहुतेक लोकांच्याकडे आणि त्याच्यामुळे आपण भात पिकू, पोट भरू अशा पद्धतीचा व्यवहार नाही आहे आणि म्हणून शिक्षणावर जास्त लक्ष देणं आईवडिलांनी जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जरी लहान असलात तरी शाळेमध्ये जेवढ्या आवडत शाळेमध्ये तुम्ही 8 तास असाल, घरी तुम्ही 16 तास असता आणि 16 तासामध्ये कमीत कमी 1-1.5 तास खेळला नाही गेला तरी 1 तास तरी आपण अभ्यास चांगला घरी करावा आणि आपलं शिक्षण जे आहे चांगल्या उच्च दर्जाचं घ्यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.